आमचूर निर्मिती आणि विक्री केंद्राचा प्रकल्प दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांसाठी वरदान ठरणार आहे. या भागात होणाऱ्या पारंपरिक आमचूर व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे सामान्य आदिवासी नागरिकांचं उत्पन्न वाढवण्याच्या हेतूनं या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होऊन त्याचा आदिवासी बांधवांना लाभ व्हावा असं प्रयत्न असेल असं पालकमंत्री म्हणाले आहेत. या व्यवसायात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते, परंतु या संधीचा फायदा व्यापारी आणि आमचूर प्रक्रिया उद्योगाधारित कंपन्या घेतात. आदिवासी बांधवांना या व्यवसायाचा लाभ होण्यासाठी स्थानिक पातळीवर आमचूर निर्मिती आणि विक्री झाल्यास त्याचा आदिवासी कुटुंबांना लाभ होणार आहे. म्हणूनच नंदुरबारचे पालकमंत्री ॲडव्होकेट पाडवी आणि शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी धडगाव आणि अक्कलकुवा परिसरात असं केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले होते. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात असून दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांसाठी आमचूर तयार करणे हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. कच्च्या स्वरूपात तयार झालेले हे आमचूर बाहेरील राज्यातील व्यावसायिक विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. कच्च्या कैऱ्यांपासून तयार होत असलेले आमचूर ग्रामीण भागातून धडगाव बाजारपेठात विक्रीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे भाव असलेले आमचूर दरवर्षी धडगाव शहरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. परंतु यावर्षी संचारबंदी काळ असल्यामुळे धडगाव बाजारपेठेत आमचूर विक्री होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील आमचूर विक्रेत्यांकडून मोठी खंत व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.